चौफाळा भागात झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. 11 डिसेंबर 2016 रोजी लग्नाच्या वरातीत लावलेल्या डीजेच्या आवाजावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली होती. या हाणामारीनंतर चौफाळा भागात दंगल घडली होती. या दंगलीत अज्ञातांनी वाहनाची तोडफोड तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करीत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील 7 आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयात हे प्रकरण तब्बल 6 वर्ष चालले. न्यायालयात आरोपीची बाजू ॲडव्होकेट नितीन सोनकांबळे यांनी मांडली. न्यायालयाने या 7 आरोपींना निर्दोष मुक्तता केल्याने न्यायालयाचे व ॲडव्होकेट नितीन सोनकांबळे यांचे निर्दोष मुक्तता झालेल्याने आभार मानले. त्वरा भागामध्ये एक प्रकरणामध्ये 353 अंतर्गत आमच्यावर गुन्हा दाखल पोलीस प्रशासनामार्फत झाला होता. तरी आम्ही ॲडव्होकेट नितीनदादा सोनकांबळे यांना नियुक्त केलं की आमचा केस लढावा आणि खोटे गुन्हे दाखल आमच्यावर केले होते. आणि ते गुन्हे दाखल केल्याच्या नंतर नितीनदादाने जे काम केलेलं आहे ते अत्यंत खूप आवडलेलं आहे आम्हाला. आणि आमची निर्दोष मुक्तता केली तरी दादाचा आम्ही एक आभार व्यक्त करतो या गुन्ह्यातून आम्हाला निर्दोष मुक्तता करून दिल्यावर. पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे दिनांक 12 डिसेंबर 2016 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 168/2016 हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये असे नमूद केले होते की चौफाळा येथील पोलीस चौकी पोलीस स्टेशन इतवारा अंतर्गत जी आहे तिच्या बाजूला एक कदीम नावाची मस्जिद होती व त्या कदीम मस्जिदीच्या पुढे एक लग्नाची वरात जात होती व त्या लग्नाच्या वरातीमध्ये गाणे वाजत होते व त्या गाण्याचा काही मोठ्या प्रमाणामध्ये आवाज वाढल्यामुळे तिथे मुस्लिम समाजातील युवकांमध्ये व बौद्ध समाजातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं झाले व मारामारी झाली व त्याचे पडसाद एका मोठ्या दंग्यामध्ये निर्माण झाले असे आरोप पोलीस स्टेशन इतवारा नांदेड यांनी लावले होते. व त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये आमचे जे पक्षकार आहेत त्यांना आरोपी केलं होतं व पोलिसांचं असं म्हणणं होतं की ह्या लोकांनी तिथं दंगा वगैरे केला, ॲटोची तोडफोड केली, वाहनांची तोडफोड केली व पोलीस कर्मचारी जे आहेत ऑन ड्युटी पोलीस इन्स्पेक्टर रँकचे, APA रँकचे व इतर पोलीस कॉन्स्टेबल यांना मारहाण वगैरे केली होती व त्यासंबंधी यांना अटक वगैरे करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केला होता. व दोषारोपपत्रानंतर न्यायालयामध्ये जेव्हा सत्र खटला चालला त्यामध्ये आम्ही जी आमची आरोपी पक्षांतर्फे बाजू मांडली होती त्यांना असं सांगितलं न्यायालयाला की जे पोलिसांनी जे आरोप लावलेले आहेत की पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण वगैरे झालेली होती व इतर सिव्हिलियन्स लोकांना मारहाण झाली होती पण प्रोसिक्युशनने त्यांना मारहाणीसंबंधीचे मेडिकल ट्रीटमेंटसंबंधीचे कसल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स न्यायालयापुढे प्रोड्यूस करू शकले नाही. त्याचप्रमाणे त्या दिवशी जे पोलीस कर्मचारी ज्यांना मारहाण झाली होती ते तिथं ऑन ड्युटी होते ह्यासंबंधीचे डॉक्युमेंट्स वगैरे प्रोड्यूस केले नाही व इतर जे लोक आहेत ज्यांच्या वाहनाची तोडफोड झाली व ज्यांना मारहाण झाली त्यांचीसुद्धा विटनेस म्हणून एक्झामिनेशन झालेलं नव्हतं. व या सर्व बाबूंचा न्यायालयापुढे आम्ही उलगडा करत जे सरकारी पक्षाने लावलेले जे आरोप वगैरे आहेत ते मोडीत काढत आज दिनांक 30 डिसेंबर 2016 रोजी जवळपास 6 वर्षानंतर आमचे जे पक्षकार आहेत यांना सन्मान न्यायालयाने ह्या सदरील केसमधून 353, 149, 324 व 34 भांदवी ह्या गुन्ह्यामधून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत.